de hacer por ahora? ¿Cuánto hace pota? ¿Ahora tienes esta buena alta? ¿Por si crees nada? ¿No? ¿Mato tu mano para ordenar? ¿No? ¿Y el dónde está? No tenemos luego el partido. No te van a dar en la unidad. ¿Y el dónde? ¿Por qué no ir a la unidad? 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 कारण सर्प कोणते कोणतं नाही किती से काय हे बघितलं पाहिजे ना की काय नाही काय नाही काय औषध नाही काय नाही तुला तो पलो काटून डॉक्टर आहे तिकडे घेऊन फिरते अशा प्रकारचं ते बरोबर नाही उघडले पंचायत कधी सर्प झालाय तुमच्या बरोबर कोण आहे आणले का कधी आणले आता आणले का रात्री काय आणलं माहीतच नाही ते वरती राहतेत ना वर दिनेश कुठे गेला तो आता येत आता बरोबर समोर पडला मी फोन केला दिनेशला करा बरं फोन तुम्हाला त्रास काय होतो आता का बरोबर हा हाताने इशकून की आपला हाताने तुम्ही का तुम्ही पाहिलं का मार नाही का हॅलो अरे मला त्याचा यत्न होता त्यांना नारळ लावून द्यावं लागेल तिथे काय उपचार आहे का नाही बघावं लागेल ते रडतात इशे कसं होतो हा हा तुमचं नाव काय पूर्ण मला काय म्हणत सदाशिव शिवराम तळपे सदाशिव शिवराम तळपे आणि वर गंगा कुठं राहता पाच हजार ना पशी आणि दिनेश उतर कोण तुमचा तुमची बरोबर दिले ना मग ते आले का मॅडम काय प्रोसेस देत पेशंटची पेशंटची कंडिशन आधीपेक्षा बेटर आहे एक वाईट झालेलं आपण ट्रीटमेंट करतोय ट्रीटमेंट करतो म्हणजे मागे एक ओथुरला असं झालं चार वर्षी मुलगी होती ट्रीटमेंट तिथे केले नाही म्हणून ती मुलगी डेड झाली त्याच्यामुळे मॅडम माझं काय म्हणणे का इशे कसा होतो म्हणजे कार्यकर्ता माहिती सुद्धा नाही का ती परिस्थिती कशी आहे डॉक्टर बोलवा नाही तर त्यांना आम्हाला पुढे न्यायला पूर्ण स्टाफ आहे आम्हाला माहितीये ना सरकारी दवाखान्याच्या आजारची तिथे डेड होतात तुम्हाला तुमचा आमचा आरोप नाही परंतु त्यांची परिस्थिती कशी आहे तुम्हाला यज्ञ होतात मला कसंही होते आणि सर्प देऊ म्हणजे हे मॅडम अत्यंत अवघड असत आणि म्हणून क्रिटिकल जर असेल तरी इथं राहू डॉक्टर न्यावा लागेल त्यांना आपले वाचवायचे कारण मला सरकारी दवाखान्यांचा फार घाणाटा अनुभव आहे ज्या टायमाला वस्तूला ते डॉक्टरनी हात पण नाही लावला ती पोरगी तडफडून मेली हो यांना इथं याची काय परिस्थिती आहे तुम्ही डॉक्टरना बोलवा नसेल तर आम्ही त्यांना पुढे घेऊन जातो गरीब माणूस येतो त्यांच्या आता तो रात्री आता सकाळी आणलेला आहे आणि अशा प्रकारे तुमचं काय आणलं मॅडम जाऊ मॅडम तुम्ही आता नाही डॉक्टर का ठीक आहे असं का तुम्ही महिला डॉक्टर आहात तुमच्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु तुम्ही त्याच आता तो हात लावून त्याला लागले त्याला येत ना होता टेस्ट केली ना मग काय परिस्थिती काय त्याची आल्यावर काय फरक आहे का डॉक्टर कुठे आता पकडे कुठे पोलीस इथे कोण डॉक्टर आहे मॅडम आहेत का सिनियर डॉक्टर कोण आहे सिनियर डॉक्टर हरकत नाही मॅडम तुम्ही मला त्यांना सरांना फोन करा नाही तर मला जर समजा नाही पेशंट मॅडम सरांना फोन करा कारण अशा कशी मॅडम झालं एक माग पिंपळगाव देवीची मुलगी चार वर्षाची होती ती ओतूरच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट केली आणि ऍडमिट केल्याच्या नंतर त्या पोरगीला काही उपचार त्या डॉक्टरनी केले नाही मग मी तो नाग घेऊन पुढे गेलो जिल्हा परिषदला तो नाग मी जिल्हा परिषदला सोडला आणि मग त्या डॉक्टरला जवळ घेऊन सस्पेंड केलं मी म्हटलं जोपर्यंत तुम्ही डॉक्टरला सस्पेंड करत नाही तोपर्यंत आदिवासी वादा हा नाग घेऊन मागे जात नाही तेव्हा माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमच्याच्या उपचार होतोय का बघा
उगीत ऍडमिट केले हे काहीच लावले नाही. तो तिथं तडफडतोय. हे लोक इथं आहेत. तुम्ही समजायला आता महिला डॉक्टर आहेत त्यामुळे मला तुमच्याशी काय जास्त बोलायचं नाही. उपचार चालू असू द्या. उद्या पेशंटला डिस्कस करा. उद्या पेशंटला काही कमी करत झाला तर मी तुम्हाला जबाबदार धरी. बोला तुम्ही सरांची बोला. हे थांबतो 10 मिनिटं डिस्कस करा आणि काय आलं ते बघा. ओके.